ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमामध्ये आपले स्वागत। हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीज विंडो याबद्दल आहे। या ट्यूटोरियल से भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे। हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण प्रॉपर्टीज विंडो म्हणजे काय, प्रॉपर्टीज विंडो मध्ये टेक्सचर पॅनल म्हणजे काय, प्रॉपर्टीज विंडोच्या टेक्सचर पॅनल मध्ये विविध सेटिंग्स कोणत्या आहेत हे शिकू। मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेसच्या मूलभूत घटकांची माहिती आहे। जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल बेसिक डिस्क्रिप्शन ऑफ द ब्लेंडर इंटरफेस पहा। प्रॉपर्टीज विंडो आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला स्थित आहे। आपण प्रॉपर्टीज विंडोचे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेटिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे। चला प्रॉपर्टीज विंडो मध्ये पुढील पॅनल पाहूया। प्रथम आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्यासाठी प्रॉपर्टीज विंडोचा आकार बदलूया। प्रॉपर्टीज विंडोच्या डाव्या किनारवर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा। आपण आता प्रॉपर्टीज विंडो मध्ये पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहू शकतो। ब्लेंडर विंडोजचा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे हाउ टू चेंज विंडो टाइप्स इन ब्लेंडर हे ट्यूटोरियल पहा। प्रॉपर्टीज विंडोच्या सर्वात वरच्या रो वर जा। प्रॉपर्टीज विंडोच्या सर्वात वर असलेल्या रो वरील चेकर्ड स्क्वेअर आयकॉनवर लेफ्ट क्लिक करा। हे टेक्स्चर पॅनल आहे। येथे आपण सक्रिय ऑब्जेक्टच्या सक्रिय मटेरियल मध्ये टेक्स्ट जोडू शकतो। टेक्स्चर आयकॉनच्या जरा खाली आपण प्रदर्शित असलेली लिंक्स पाहू शकतो। क्यूब टू व्हाईट टू टेक्स्ट, याचा अर्थ क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे, व्हाईट हे क्यूब से सक्रिय मटेरियल आहे। टेक्स्ट हे पांढरे मटेरियल से सक्रिय टेक्स्चर आहे। टेक्स्चर्स से तीन प्रकार आहेत, मटेरियल टेक्स्चर्स, वर्ल्ड टेक्स्चर्स आणि ब्रश टेक्स्चर्स। या ट्यूटोरियल मध्ये आपण मटेरियल टेक्स्चर्स पाहू। वर्ल्ड टेक्स्चर्स आणि ब्रश टेक्स्चर्स आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहू। हा टेक्स्चर स्लॉट बॉक्स आहे। डिफॉल्ट द्वारे सक्रिय मटेरियल साठी एक टेक्स्चर सक्षम आहे, ते निळ्यामध्ये चिन्हांकित आहे। चिन्हांकित टेक्स्चरच्या दूर उजव्या बाजूला असलेल्या चेकबॉक्सवर लेफ्ट क्लिक करा। टेक्स्चर आता अक्षम झाले आहे। पुन्हा चेकबॉक्सवर लेफ्ट क्लिक करा, पुन्हा ते सक्षम झाले आहे। चेकबॉक्सच्या पुढे वर्टिकल स्क्रोल बार आहे। वर्टिकल स्क्रोलवर लेफ्ट क्लिक करून पकडून ठेवा। माउस खालच्या बाजूस ड्रॅग करा। आता तुम्ही सध्याच्या मटेरियल साठी उपलब्ध असलेले टेक्स्चर स्लॉट्स पाहू शकता। प्रत्येक स्लॉट चेकर्ड स्क्वेअर द्वारे प्रतिरूपित आहे। सक्रिय टेक्स्चरवर पुन्हा स्क्रोल करा। अप आणि डाउन एरोज टेक्स्चर स्लॉट बॉक्स मध्ये टेक्स्चर्स वर आणि खाली स्थानांतरित करण्यास वापरले जाते। डाउन एरोवर लेफ्ट क्लिक करा। सक्रिय टेक्स्चर दुसऱ्या टेक्स्चर स्लॉट मध्ये जाते। अप एरोवर लेफ्ट क्लिक करा। सक्रिय टेक्स्चर पुन्हा पहिल्या स्लॉट मध्ये येते। अप आणि डाउन एरोजच्या जरा खाली आणखीन एक ब्लॅक डाउन एरो आहे। ब्लॅक डाउन एरोवर लेफ्ट क्लिक करा। एक मेनू दिसेल। कॉपी टेक्स्चर स्लॉट सेटिंग्स वर लेफ्ट क्लिक करा। बॉक्स मध्ये सेकंड टेक्स्चर स्लॉट वर लेफ्ट क्लिक करा। हे ब्लू मध्ये चिन्हांकित होईल। पुन्हा ब्लॅक डाउन एरोवर लेफ्ट क्लिक करा। पेस्ट टेक्स्चर स्लॉट सेटिंग्स वर लेफ्ट क्लिक करा। पहिल्या टेक्स्चर सेटिंग्सच्या प्रमाणे दुसऱ्या टेक्स्चर स्लॉट मध्ये एक नवीन टेक्स्चर दिसत आहे। स्लॉट बॉक्स खाली टेक्स्चर नेम बारच्या उजव्या बाजूला असलेल्या
क्रॉस साइन वर लेफ्ट क्लिक करा. दुसऱ्या टेक्सचर सह त्याची सेटिंग्स सुद्धा निघालेली आहे. नवीन बटन प्लस च्या चिन्हासह दिसत आहे. न्यू बटन बटणावर लेफ्ट क्लिक करा. टेक्सचर बॉक्स मध्ये एक नवीन टेक्सचर दिसत आहे. नवीन टेक्सचर जोडण्याची ही आणखीन एक नवीन पद्धत आहे. लक्ष द्या की कसे दुसऱ्या टेक्सचरच्या डाव्या बाजूला असलेले चेकर्ड स्क्वेअर वेगळ्या चित्रात बदलले आहे. प्रीव्यू विंडो खाली दिसत आहे. हा सक्रिय टेक्सचरचा प्रीव्यू दर्शवितो. या टेक्सचरचे नाव बदलू. स्लॉट बॉक्सच्या खाली टेक्सचर नेम बारवर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्डवर बंप टाइप करा आणि एंटर की दाबा. नेम बारच्या डाव्या बाजूवर असलेल्या चेकर्ड स्क्वेअरवर लेफ्ट क्लिक करा. हा टेक्सचर मेनू आहे. सीन मध्ये वापरलेले सर्व टेक्सचर्स येथे सूचीबद्ध आहेत. नेम बारच्या खाली टाइप बार आहे. डिफॉल्ट द्वारे प्रत्येक नवीन टेक्सचर क्लाउड्स टेक्सचर प्रदर्शित करत आहे. क्लाउड्स वर लेफ्ट क्लिक करा. हा टाइप मेनू आहे. येथे ब्लेंडर द्वारे आधारित सर्व प्रकारचे टेक्सचर्स सूचीबद्ध आहेत. वुड, वॉक्सेल डेटा, वोरोनॉय इत्यादी. कोणत्याही प्रकारचा टेक्सचर निवडण्यास केवळ त्यावर लेफ्ट क्लिक करा. आतासाठी मी क्लाउड्स टेक्सचर ठेवत आहे. हे टेक्सचर प्रीव्यू विंडो आहे. येथे तीन डिस्प्ले पर्याय आहे. टेक्सचर डिफॉल्ट द्वारे हा डिस्प्ले नेहमी निवडलेला असतो. मटेरियल वर लेफ्ट क्लिक करा. हे मटेरियल वर टेक्सचरचा प्रीव्यू दर्शवितो. बोथ वर लेफ्ट क्लिक करा. दोन्ही टेक्सचर आणि मटेरियल डिस्प्ले आजूबाजूला दिसत आहे. शो अल्फा वर लेफ्ट क्लिक करा. टेक्सचर आता पारदर्शक झाला आहे. हे ग्लास आणि वॉटर यासारख्या मटेरियल साठी वापरले जाते. सध्यासाठी हे बंद करूया. पुन्हा शो अल्फा वर लेफ्ट क्लिक करा. पुढील सेटिंग इन्फ्लुएंस आहे. येथे अनेक पर्याय आहेत जे टेक्सचर मटेरियलला चार मुख्य क्षेत्रात प्रभावित करण्यास मदत करते. डिफ्यूज, शेडिंग, स्पेक्युलर आणि ज्योमेट्री. डिफॉल्ट द्वारे डिफ्यूज खाली कलर सक्षम आहे. कलर बारच्या डाव्या बाजूला चेक बॉक्स वर लेफ्ट क्लिक करा. कलर आता अक्षम झाला आहे. टेक्सचर कलर आता मटेरियल डिफ्यूज कलरला प्रभावित करत नाही. ज्योमेट्री वर जा. नॉर्मल पुढील चेक बॉक्स वर लेफ्ट क्लिक करा. आता टेक्सचरचे नॉर्मल मटेरियलच्या ज्योमेट्रीला प्रभावित करत आहे. तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये निष्कर्ष पाहू शकता. प्रीव्यू स्पियर वर सर्वीकडे क्लाउड्स लहान कणाच्या रूपात पसरले आहे. टेक्सचर मटेरियल सह कसा ब्लेंड होतो यास ब्लेंड नियंत्रित करते. डिफॉल्ट द्वारे हे मिक्स स्थित आहे. मिक्स वर लेफ्ट क्लिक करा. हा मेनू ब्लेंडर द्वारे आधारित सर्व ब्लेंड टेक्सचरच्या प्रकारास सूचीबद्ध करतो. RGB टू इंटेंसिटीच्या खाली काय तुम्हाला पिंक कलर बार दिसत आहे का? हे डिफॉल्ट टेक्सचर कलर आहे. सध्या हे मटेरियल कलरला प्रभावित करणार नाही. कारण आठवते का आपण इन्फ्लुएंस खाली कलर पर्याय अक्षम केला होता. गुलाबी रंगावर लेफ्ट क्लिक करा. कलर मेनू दिसेल. येथे आपण आपल्या टेक्सचर साठी कोणताही रंग निवडू शकतो. सध्यासाठी आपण यास गुलाबी ठेवू कारण आपण टेक्सचर कलर नाही वापरत आहोत. बंप मॅपिंग
टेक्सचर से नॉर्मल ज्योमेट्री च्या मटेरियल ला कशा प्रकारे परिणामित करते हे निर्धारित करते. डिफॉल्ट हे बंप मॅपिंग ची सध्याची पद्धत आहे. डिफॉल्ट वर लेफ्ट क्लिक करा. हा मेनू बंप मॅपिंग च्या विविध पद्धती सूचीबद्ध करतो. बेस्ट क्वालिटी, डिफॉल्ट, कंपॅटिबल आणि ओरिजिनल. कंपॅटिबल वर लेफ्ट क्लिक करा. बंप इन्फ्लुएंस वाढला आहे. पुढील सेटिंग क्लाउड्स आहे. येथे क्लाउड्स टेक्सचर साठी अनेक पर्याय आहेत. ग्रेस्केल टेक्सचर ला ग्रेस्केल मोड मध्ये दर्शविते. कलर वर लेफ्ट क्लिक करा. प्रीव्यू विंडो मध्ये टेक्सचर आता मिश्रित रंगात दिसत आहे. परंतु मटेरियल वर रंग कोणताही परिणाम करत नाही. नॉइज क्लाउड टेक्सचर ची विकृती निर्धारित करते. सॉफ्ट नॉइज डिफॉल्ट विकृती आहे. हार्ड वर लेफ्ट क्लिक करा. आता प्रीव्यू विंडो क्लाउड्स टेक्सचर मध्ये उठावदार काळी रूपरेषा दर्शविते. त्याच वेळी मटेरियल वरील उभार गडद होतो. हे हार्ड नॉइज आहे. बेसिस क्लाउड्स टेक्सचर मध्ये नॉइजचा आधार किंवा उगम आहे. ब्लेंडर ओरिजिनल वर लेफ्ट क्लिक करा. येथे नॉइज बेसिस मेनू आहे. हे ब्लेंडर मध्ये सर्व आधारित नॉइज बेसिस ची सूची दर्शविते. वोरोनॉय क्रॅकल वर लेफ्ट क्लिक करा. तुम्ही प्रीव्यू विंडो मध्ये बदल पाहू शकता. अशा प्रकारे नॉइज बेसिस क्लाउड्स टेक्सचर ला प्रभावित करते. क्लाउड्स टेक्सचर मध्ये साइज, नबला आणि डेप्थ कंट्रोल नॉइजचे लक्षणे आहेत. प्रॉपर्टीज पॅनलच्या सर्वात वरील रोवर असलेले शेवटचे दोन आयकन पार्टिकल्स आणि फिजिक्स आहेत. यास आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहू जेव्हा आपण आपल्या ॲनिमेशन मध्ये पार्टिकल्स आणि फिजिक्सचा वापर करू. 3D व्ह्यू वर जा. लॅम्प निवडण्यासाठी राईट क्लिक करा. लक्ष द्या, प्रॉपर्टीज पॅनलच्या सर्वात वरील रोचे आयकन कसे बदलले आहेत. काही आयकन्स बदलले आहेत तर काही काढून टाकले आहेत. 3D व्ह्यू मध्ये कॅमेरावर राईट क्लिक करा. पुन्हा तुम्ही पाहू शकता की प्रॉपर्टीज पॅनलच्या सर्वात वरील रोचे आयकन कसे बदलले आहेत. याचा अर्थ असा की प्रॉपर्टीज विंडो मधील टूल्स गतिमान आहे आणि 3D व्ह्यू मध्ये सक्रिय ऑब्जेक्टच्या प्रकारावर अवलंबून आहे. हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता. क्यूब मध्ये क्लाउड्स टेक्सचर जोडा आणि क्लाउड्स नॉइजचा साइज, नबला आणि डेप्थ सह कार्य करा. यासाठी अर्थसहाय्य दि नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in and spoken-tutorial.org/nmeict-intro. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. आमच्यासह जुडण्यासाठी धन्यवाद.